नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गावरान मेजवानी चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आपण मटकीची उसळ कशी करायची ते पाहणार आहोत. कोंबालेली मटकी पाण्यात भिजत ठेवायची, त्यानंतर 2 ते 3 कांदे चिरून घ्यायचे. एक टोमॅटो घेतलेला आहे चिरलेला, थोडं आलं लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर. कोंबालेली मटकीतून पाणी काढून घ्यायचं आणि मटकी आधी भाजून घ्यायची. आपण लोखंडाची कढई घेतली, त्याच्यात मटकी आधी अशी भाजून घ्यायची. जोवर सगळं पाणी निघून जात नाही तोवर मटकी भाजायची. मटकी खरपूस अशी भाजलेली, खमंग वास सुटलाय मटकीचा. आता ही भाजलेली मटकी काढून घेऊ खाली. पितळीमध्ये मटकी काढून घ्यायची. कांदा भाजून घेऊ आपण. तेल टाकण्यापूर्वी कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे कांद्याचा वास येत नाही. तेल न टाकता असा कांदा खरपूस भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर त्यात 2 चमचे तेल टाकूया. आता आलं लसूण पेस्ट टाकूया. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात. त्याच्यात थोडीशी हळद टाकूया, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट, म्हणजे गरची चटणी. गॅस कमी करायचा आणि हे सगळं व्यवस्थित भाजून द्यायचं. मग अशी आपण मटकी भाजून घेतली, मटक्या त्याच्या कढईत टाकूया. गॅस फुल करायचा आणि मटकी मिक्स करून घ्यायची. मटकीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. परत एकदा मटकी हलवून घ्यायचं. मटकीमध्ये 1/2 ग्लास पाणी ओतायचं. आता एक ताटली घेऊन कढई झाकून ठेवायची. 5 मिनिटं मटकी शिजायची. 5 मिनिटं होऊन गेलेत, मटकी शिजली असेलच, पाणी आटले का बघूयात. बऱ्यापैकी सगळं पाणी आटलेलं आहे. मटकी ताटात काढून घेऊया. केळीची पानं मटकी आणि बाजरीची भाकरी कशी लागते आपण बघू. मटकी मस्त झाली. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.